अहमदनगरच्या हनुमान टाकळी इथं जवळपास 250 वर्षांपासून पेटत्या विस्तवावरून अनवाणी चालण्याची परंपरा आहे. देवाजवळ केलेला नवस पूर्ण झाल्यानं आणि श्रद्धेपोटी विस्तवावरून चालण्याची परंपरा आहे. साधारणपणे मला जसं कळतंय म्हणजे तेव्हापासून मी राहाड बघतो आणि इथंही संपर्कात होतो. आमचं गाव खूप श्रद्धाशील आहे, म्हणजे अंधश्रद्धा आणि श्रद्धा, सत्यावर असलेली धारणा म्हणजे श्रद्धा, या भावनेनं इथं भाविक भक्त येतात आणि श्रद्धेनं राहाड खेळतात. इथं कोणालाही इजा होत नाही. महत्त्वाची गोष्ट, श्री समर्थ रामदास स्वामींनी ही हनुमान गोमयीन मूर्ती स्थापन केलेली आहे आणि परमपूज्य माधव स्वामी यांच्या अथक म्हणजे प्रयत्नाने त्यांनी इथं जवळजवळ 35-40 वर्ष अनुष्ठान केलं आणि या मंदिराचं खूप मोठं, म्हणजे भारतामध्ये असं कुठलं मंदिर हनुमानजीचं एवढं मोठं नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे राजस्थानवरून दगड आणून हे मंदिर उभं केलेलं आहे. हा खूप मोठा म्हणजे इतिहासच होणार आहे की या दगडाचे कमीत कमी मंदिराचे 2000 वर्ष या मंदिराला काही होणार नाही आहे. हनुमान टाकळी इथं समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केल्याचं ग्रामस्थ सांगतात. इथल्या हनुमानाकडे एखादा नवस केलाच तर तो पूर्णही होतो अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. आणि नवसपूर्ती जर झालीच तर मंदिरासमोरील विस्तवावरून चालण्याचीही परंपरा आहे बरं का. यात्रेच्या दिवशी मंदिराच्या समोर 12 फूट लांबीचा 2 फूट खोल असा 2.5 फूट रुंद असा चर खोदला जातो. त्यात बोरीच्या झाडांची लाकडं पेटवली जातात आणि त्याच पेटत्या विस्तवावरून भाविक चालत असतात. समर्थ रामदास स्वामींनी 1600 स्थापन केलेली मूर्ती आहे, गोमयाची मूर्ती आहे. सहसा आपल्याकडं धातू आणि पाषाणाच्या मूर्ती असतात सगळीकडं, पण इथं मात्र समर्थांच्याच जीवनामध्ये असं बघायला मिळतं की जे गोमयाचं केलेलं आहे, गाईच्या शेणापासून तयार केलेली मूर्ती, त्याला आख्यायिका मला माहिती म्हणजे आमचे गुरु महाराज माधव स्वामी जे इथं पहिल्यांदा 68 साली आले आणि त्यांनी हे मंदिर शोधून काढलं. त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं की नगर जिल्ह्यामध्ये समर्थांचा मारुती आहे, ते शोधून काढायला म्हणून पाठवलं होतं. तर ते 68 साली चैत्र पाडव्या दिवशीच हे मंदिर सापडलं त्यांना. इथं आता अंधश्रद्धा म्हणायचं काय कारण नाही. अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा लोकांची श्रद्धा चांगली आहे. राहाड यात्रा म्हणून इथं आषाढ वद्य अमावस चतुर्दशी या दिवशी असते. तर मंदिरासमोर 12 फुटाचा चर करतात, 2.5 फूट रुंद 2 फूट खोल आणि त्याच्यामध्ये विशेषतः प्रामुख्यानं फक्त बोरीचीच लाकडं जाळली जातात. त्याचं कारण आम्हाला असं सापडलं की बाकीच्या लाकडांचा विस्तू लवकर गार होतो, बोरीच्या लाकडाचा विस्तू मात्र लवकर गार होत नाही. तो पुन्हा थोड्या वेळात लागला की पुन्हा परत रखरखीत होतो, आज तुम्हालाही पाहायला मिळेल इथे. दरम्यान नवस हाच मुळात अंधश्रद्धेचा भाग असून पेटत्या विस्तवावरून वेगानं चालत गेल्यास पायाला चटकाही बसत नाही असं अनिश्चर रंजना गवांदे यांनी म्हटलंय. अनेक वर्ष यात्रा भरतेमध्ये 2 वर्ष कोरोनाच्या काळात ती भरली नाही, परंतु तिथे अशी कथा आहे की नवस बोलले जातात आणि नवसापोटी विस्तवावरून चालून ते नवस फेडले जातात असं एक प्रथा आहे. खर तर विस्तवावरून चालणं आणि नवस फेडणं, नवस ही मुळात अंधश्रद्धा आहे आणि त्यात विस्तवावरून चालणं ही हा त्याचा दुसरा भाग झाला. विस्तव म्हणजे नवस फेडताना विस्तवावरून चाललं तर चटके बसत नाही अशी एक अंधश्रद्धा आहे. तर खरं तर म्हणजे विस्तवावरून चालताना जर तुम्ही सतत त्याच्यावर उभं राहिलात तर निश्चित चटका बसेल, परंतु 2 सेकंदाच्या आत पुढचं पाऊल जर टाकलं तर ते जे सेन्सेशन आहे ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि चटका बसत नाही. म्हणजे जसं टेंभा घेऊन अंगावरून असं फिरवलं जातं त्यातही तसाच तो प्रयोग आहे. आजच्या वैज्ञानिक युगामध्ये आपण कितीही पुढारलेलो असलो तरी आजही अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी अशा प्रथा परंपरा जोपासत असताना या हनुमान टाकळीत पाहायला मिळतात. सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.